खचत आणि मोदींच्या काय जवळपास 3000 लोकांवर धाडी पडते. आजही ईडीच्या कारवाई झाली, ठाकरे परिवाराच्या संपत्ती जप्त केली आहे, रश्मी ठाकरे संपत्ती जप्त केली आहे. की असं आहे की या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशाच्या सर्वांचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जी आकडेवारी जी सांगितली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते की याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूनं कोणाचे त्रास देण्याच्यासाठी हा कार्यक्रम हटवले घेतलेला. स्वस्त सांगायचं म्हणजे 5-10 वर्षापूर्वी इथं बसलेल्या कुणाला ईडी नावाची संस्था माहिती नव्हती. आता ही ईडी ही गावागावात गेली असं कारण या सगळ्या गोष्टीचा गैरवापर हा दुर्दैवानं सध्या चालू आहे. बघू आता त्याला काही फायदे आहेत पण त्याची आज चर्चा न केली पाहिजे.